महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडायला तयार आहे पण 24 तासाच्या आत मुंबईत परत या अशी अट संजय राऊतांनी बंडखोर आमदारांना घातली आहे। संजय राऊतांच्या आवाहनानंतर एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांकडून आधी महाविकास आघाडीतून बाहेर पडा मगच चर्चा अशी ठामपणे सांगितल्याची माहिती मिळते। शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीतून आमदारांसोबत शक्ती प्रदर्शन केलंय। गुवाहाटी मधील हॉटेलमध्ये त्यांनी 42 आमदारांसोबत शक्ती प्रदर्शन केलंय। शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानं मुख्यमंत्र्यांना धक्का बसलाय। अशातच आता आमदारांपाठोपाठ खासदारही उद्धव ठाकरेंची साथ सोडत असल्यानं शिवसेनेच्या चिंतेत आणखीनच वाढ झाली आहे। कायद्यानुसार पक्षप्रमुखांना गटनेता नेमायचा असतो। गटनेत्यानं प्रतोदांची नेमणूक करायची असते। मुख्यमंत्र्यांनी अजय चौधरींची नेमणूक गटनेतेपदी केली आहे, ते पत्र मी स्वीकारले असं झिरवाळ यांनी म्हटलंय। अजित पवार हे काँग्रेसच्या आमदारांनाही त्रास द्यायचे, निधी देत नसत असं नाना पटोलेंनी म्हटलंय। संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रातून अनेक आरोप केलेत। वर्षाचं दार आमच्यासाठी कधी उघडलंच नाही, बडवे आम्हाला डावलायचे असाही आरोप त्यांनी केलाय। संजय शिरसाट हे आम्हाला दाखवलेले दगड होता, आम्ही 3 वेळा आमदार केलं, त्यांचा मुलगा सिद्धांत यालाही लायकी नसताना नगरसेवक म्हणून निवडून दिलं असं एका पत्रातून शिवसेनेनं म्हटलंय। एकनाथ शिंदे गटात सामील झालेले दादर माहीम मतदारसंघाचे आमदार सदा सरवणकर यांचा गद्दार असा उल्लेख करत शिवसैनिकांनी त्यांच्या बॅनरला काळं फासलंय। शिवसेनेचा कोकणातील बडा नेता म्हणून ख्याती असलेले दीपक केसरकर हे आता शिंदे गटात सामील झालेत। आमदार दीपक केसरकर गुवाहाटीत पोहोचले। नितीन देशमुख इतर आमदारांसोबत चार्टर्ड विमानात बसलेले आणि विमानाबाहेरचे फोटो एकनाथ शिंदे गटाकडून जारी करण्यात आले, त्यामुळे नितीन देशमुखांचं बोलणं किती खरं आहे असाही संशय घेतला जातोय। एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी गुवाहाटीमध्ये शक्ती प्रदर्शन केलं। त्याचवेळी एकनाथ शिंदेसोबत असलेले 18 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा विनायक राऊतांनी केलाय। महाराष्ट्रातील घडामोडींवर भाजपच्या केंद्रातील नेत्यांचं बारीक लक्ष आहे। महाराष्ट्राच्या हिताचा जो काही निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय देवेंद्र फडणवीस घेतील असं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले। शिवसेना सोडून जाणाऱ्या प्रत्येकाचा पुढच्या सार्वत्रिक निवडणुकात पराभव झालाय हा शिवसेनेचा इतिहास आहे, त्यामुळे शिवसेनेकडचे आमदार किती आहेत याची चिंता करण्याची आवश्यकता नसल्याचं जयंत पाटील म्हणाले। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनेच्या आजच्या भूमिकेवर शंका आणि आश्चर्यही व्यक्त केलंय। तसंच ही सेना नेमकी कुणाची हेच कळत नसल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। सरकार स्थापन होण्याआधीच आमदार रवी राणांच्या कार्यकर्त्यांची घाई दिसून आली आहे। सोशल मीडियावर मंत्रिपदाचे पोस्टर्स व्हायरल होत आहे। बंडखोरी केलेल्या आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक झालेत। वेंगुर्ल्यातही याचे पडसाद उमटलेत। वेंगुर्ल्यातील शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत त्या आमदारांचा निषेध केलाय। सावंतवाडी शहरातील चोरांचं सत्र सध्या सुरूच असून शहरातील उभा बाजार परिसरातील निवृत्त तलाठी महेश शेणे यांचं बंद घर फोडून चोरट्यांनी चांदीच्या काही वस्तूंवर डल्ला मारलाय। रत्नागिरीत भारतीय तटरक्षक दलवायू अवस्थांच्या फायरमन पदाच्या परीक्षेसाठी येऊन बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक केल्याची घटना घडली आहे। मान्सून सक्रिय झाल्यानंतर आता मोसमी पावसासाठी अनुकूलता वाढत चालली आहे। पुढील आठवडाभर कोकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं धुमशान सुरू होणार आहे। गोव्यात वीज दरात वाढ केली आहे। घरगुती वापरातील विजेसाठी प्रति युनिट 5 पैसे तसेच उच्च दाब घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठीच्या विजेवर प्रति युनिट 8 पैसे वाढ केली आहे। एकीकडे राज्यात उलथापालथ सुरू असताना आता नाशिक मधील अनिकेत शास्त्री जोशी यांनी राज्यात सत्ता बदल होण्याचा संकेत दिलाय। अफगाणिस्तानमध्ये पाकटिका भागात पहाटे शक्तिशाली भूकंप झाला असून यामध्ये 1000 लोकांचा मृत्यू झालाय तर 1500 अधिक जण जखमी झालाय। अमेरिकेतल्या नॉर्थ कॅरोलिनामध्ये एका पेस्ट कंट्रोल कंपनीनं आपल्या संशोधनासाठी अनोखी ऑफर दिली आहे। घरात 100 झुरळे सोडून त्या बदल्यात 1.5 लाख रुपये देण्याची घोषणा तिनं केली आहे। आता चक्क जगातील सर्वात सुंदर चेहरा कोणाचा यावरून शास्त्रज्ञांनी एक अहवाल जारी केलाय। या अहवालानुसार प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री एम्बर हर्ड हिचा चेहरा जगात सर्वात सुंदर आहे।
संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेट साठी बेल आयकॉन क्लिक करा।